The first find angle D equal to 45 degree, that means vertically opposite angle. ये चला रीजन द्यायचा डी अँगलचं मेजर जे आहे ते आपण 45 घेतलं कशावरनं ते व्हर्टिकली अपोजिट अँगल ते आहेत म्हणून तर तुमचा अँगल ए प्लस अँगल डी इक्वल टू 180 डिग्री त्याला रीजन इंटेरियर अँगल पेअर ए आणि डी हे जे दोन अँगल आहेत यांची ॲडिशन तुमची 180 असणार आहे कारण ते इंटेरियर अँगल आहेत म्हणून त्यापैकी अँगल डी जो आहे तो 45 आपण वरती लिहिलेला आहे इक्वल टू 180 डिग्री म्हणून अँगल ए इक्वल टू 180 डिग्री प्लस आहे साईड चेंज केली म्हणून तो मायनस होणार आहे 45 म्हणून 180 मायनस 45 तुम्ही केलं तर तुमची सबट्रॅक्शन किती येणार ही 135 म्हणून अँगल एचं मेजर जे आहे ते 135 तर अँगल एच्या अपोजिट तुमचा अँगल ए इक्वल टू अँगल बी व्हर्टिकली अपोजिट अँगल शॉर्ट फॉर्म मध्ये बी ओ ए व्हर्टिकली अपोजिट अँगल ते वरती आपण लिहिलं त्याचप्रमाणे लिहिले बा बट अँगल ए इक्वल टू 135 डिग्री हेन्स अँगल बी इज ऑल्सो 135 डिग्री अँगल बीचं मेजर जे आहे ते सुद्धा तुमचं 135 सेकंड आहे आणि लास्ट वर अँगल बी अँड अँगल सी आर ऑल्सो इक्वल अँगल बी इक्वल टू अँगल सी त्याला रिझन करस्पॉन्डिंग अँगल करस्पॉन्डिंग अँगल पेअर आहे तो बी आणि सी आणि म्हणून तुमचं बीचं मेजर आपण काढलेलं आहे बट अँगल बी इक्वल टू 135 हेन्स अँगल सी इक्वल टू तुमचं 135 येणार अशा प्रकारे अँगल ए अँगल बी आणि अँगल सी यांची मेजर्स फाइंड करायची होती फर्स्ट अँगल ए आर टी प्लस अँगल बी आर टी इक्वल टू 180 डिग्री त्याला रिझल्ट द्यायचा आहे अँगल्स इन लिनियर फिगर ए आर टी चं मेजर आपल्याला करायचं आहे ए आर टी प्लस अँगल 105 डिग्री इक्वल टू 180 डिग्री म्हणून आता 105 जो आहे तर ती साईड चेंज करायची आहे म्हणून अँगल ए आर टी इक्वल टू 180 डिग्री मायनस 105 डिग्री बरोबर आहे 105 जो आपल्याकडे पॉझिटिव्ह आहे ते साईड चेंज करून तो निगेटिव्ह झाला पण सबट्रॅक्शन आपण केली तरी तुमची येणार आहे 75 डिग्री अँगल ए आर टी इक्वल टू 75 डिग्री सेकंड वन अँगल सी टी क्यू अँगल सी टी क्यू इक्वल टू अँगल ए आर टी त्याला रिझन करस्पॉन्डिंग अँगल करस्पॉन्डिंग अँगल बट अँगल ए आर टी इक्वल टू 75 डिग्री बट अँगल ए आर टी इक्वल टू 75 डिग्री हेन्स अँगल सी टी क्यू इक्वल टू ऑल्सो 75 डिग्री थर्ड अँगल डी टी क्यू अँगल डी टी क्यू डी टी क्यू याचं मेजर जे आहे ते आपल्याला करायचं आहे तो तुमचा अँगल बी आर टी इतका असणार आहे इक्वल टू अँगल बी आर टी त्याला रिझन करस्पॉन्डिंग अँगल तुम्हाला करस्पॉन्डिंग अँगल आणि
बट एंगल बी आर टी इक्वल टू 105 डिग्री सो एंगल डी टी क्यू इज ऑल्सो 105 डिग्री. लास्ट वन जो है तो निकली तो कभी चौथा पेज आपला है एंगल पी आर बी. एंगल पी आर बी इक्वल तुमचा ए आर टी असणार आहे. एंगल ए आर टी त्याला रीजन व्हर्टिकली अपोजिट एंगल, व्हर्टिकली अपोजिट एंगल. बट एंगल ए आर टी इक्वल टू 75 डिग्री हेन्स एंगल पी आर बी इक्वल टू 75 डिग्री.